आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव येथे डर्ट ट्रॅक स्पर्धेत रायडर विजय पाटील यांनी मारली बाजी. यड्राव येथे जय मल्हार तरुण मंडळाच्या वतीने खंडोबा यात्रेनिमित्त डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यड्रावच्या अनेक क्लासमध्ये विजय पाटील यांनी बाजी मारली. या डर्ट ट्रॅक रेसिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर सरकार, श्रीमंत सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर सरकार, उपसरपंच विजय पाटील, नितीन लायकर, हरीश नाईक, कुणालराजे नाईक निंबाळकर सरकार यांच्या हस्ते करण्यात आले. ओपन स्ट्रोकमध्ये विजय पाटील, अहमद मुल्ला, वसीम बैराकदार, गणेश आडके यांनी अनुक्रमे विजेतेपद पटकवले. इम्पल्स स्ट्रोकमध्ये विजय पाटील, वसीम बैराकदार, राजू वल्लद. फोर स्ट्रोकमध्ये अंकुश राव, अहमद बैराकदार, हुजेपा नदाब. बुलेश क्लासमध्ये सचिन घोरपडे, आशिष जाधव, शाहरुख मुल्ला. तर स्कूटर स्ट्रोकमध्ये अनिकेत कुगामेकर, विनायक पाटील, सुमित एवारे यांनी विजेतेपद पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी सर्जराव पडियार, राज पडियार, किशोर पडियार, चंद्रकांत पडियार आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम. त्यामध्ये मी दोन क्लासमध्ये ओपनमध्ये फर्स्ट घेतलेला आहे, इम्पल्स क्लासमध्ये पण मी फर्स्ट घेतलेला आहे. आणि असंच ह्या पण ह्या स्पर्धेकडे जसं कबड्डी जसं स्पर्धेला जसं मोड आहे तसंच ह्या थर्ड ट्रॅक रेसिंगसाठी पण मुलं व्यसनी न लागता ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सहभागी व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो.